Good morning, students. Today we are going to see how to convert the sentence exclamatory sentence into assertive sentence or assertive sentence into exclamatory sentence. In this part, we know exclamatory sentence and assertive sentence are the types of sentences. Exclamatory sentence means उद्गारवाचक वाक्य आणि असर्टिव सेंटेन्स म्हणजे साधा वाक्य किंवा विधानार्थी वाक्य. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या पहिल्या भागामध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय बघितलंय. बघा या ठिकाणी व्हॉट अ क्लेवर गर्ल शी इज, याला आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतो. आणि शीला इज व्हेरी क्लेवर गर्ल, याला आपण असर्टिव सेंटेन्स म्हणतो. मग काय या दोन्ही वाक्यांना आपण एक्सक्लामेटरी असर्टिव म्हटलं. असर्टिव सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात नामाने किंवा सर्वनामाने होते आणि वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप येतो, अशा वाक्याला आपण साधं वाक्य किंवा विधानार्थी वाक्य असं म्हणतो. मग उदाहरणार्थ आय गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, ही इज डॉग, इट इज डॉग, सॉरी ही इज मॅन, शी इज गर्ल, इट इज डॉग, दे आर डॉग्स, किंवा देर आर सो मेनी पर्सन्स स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द रोड, असं कुठलंही वाक्य बनवलं तर त्या वाक्यामध्ये आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे किंवा राम, गोपाल, गणेश, राहुल, बॉईज, गर्ल्स, टीचर्स, अशा टाइपचे नाम किंवा सर्वनाम आपण घेतो. म्हणून म्हटलं मी मग ज्या वाक्याची सुरुवात नामाने किंवा सर्वनामाने होते आणि या ठिकाणी पुढे फुलस्टॉप येतो, वाक्य साध्या पद्धतीने विधानार्थी वाक्य असतं, साधं विधान केलेलं असतं, अशा वाक्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. मग तुम्ही इथे आय गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, ही गोज टू स्कूल, शी गोज टू स्कूल, इट गोज टू स्कूल, दे गो टू स्कूल, अशा प्रकारे आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे किंवा राम, गोपाल, गणेश, राव, जसं इड म्हटलं शीला इज व्हेरी क्लेवर, गोपाल इज व्हेरी क्लेवर, कविता इज व्हेरी क्लेवर, द बॉयज आर व्हेरी क्लेवर, द गर्ल्स आर व्हेरी क्लेवर, द मॅन इज व्हेरी क्लेवर, द टीचर इज व्हेरी क्लेवर, अशा प्रकारचं कोणतंही वाक्य असेल तर ते वाक्य एक साधं वाक्य असतं. पण या साध्या वाक्याचं रूपांतर आपण या ठिकाणी एक्सक्लामेटरीमध्ये केलं, मग ते झालं कसं तयार, तर त्याचा नियम आपण सगळ्यांना माहिती आहे मुलांनो. एक नंबरला असतो व्हाट किंवा हाऊ, दोन नंबरला असतं वाक्यात येणारं ऍडजेक्टिव्ह, तीन नंबरला असतो कर्ता, चार नंबरला असतं पुढे क्रियापद, आणि जर काही वाक्यात असेल एक्स्ट्रा तर ते आपण घेतो, नसेल तर उद्गार चिन्ह देतो. जसं हे वाक्य, ह्या वाक्यातून आपण ऍडजेक्टिव्ह शोधलं क्लेव्हर, पण नेमकं वाक्यामध्ये अ आला होता, व्हेरीच्या आधी अ आला असेल तर वाक्य व्हाटने सुरू होतं, व्हेरीच्या आधी अ आला नसेल उदाहरणार्थ ही इज व्हेरी टॅलेंटेड, ही इज व्हेरी टॅलेंटेड, ही इज व्हेरी क्लेवर, ही इज व्हेरी स्मार्ट असं वाक्य असेल तर अ नाही आलेला, मग त्यावेळेला हाऊ घेतला असता. ही इज व्हेरी काइंड, ही इज व्हेरी गुड, ही इज व्हेरी बॅड, इट इज व्हेरी टेरिबल, इट इज व्हेरी डेंजरस, अशा वाक्यात कुठे अ आल्या नाही, मग अ आला नाही की आपण नीट हाऊ घेतो. पण आपला पहिला नियम आहे दिलेल्या वाक्यातील ऍडजेक्टिव्ह शोधा, ते आहे क्लेवर. मग क्लेवरकडे बघून आणि व्हेरीच्या अगोदर अ आला असेल तर वाट घ्या, अ आला नसेल तर हाऊ घ्या. पण इथं अ आला होता त्यामुळे इथं वाट घेतला, वाट नंतर लगेच तो अ घ्यायचा असतो आणि मग वाक्यातलं व्हेरी नावाचं नंतर येणारा जे शब्द असतो तो असतो ऍडजेक्टिव्ह. ते आपण इथं शोधलं, या आहे बघा व्हेरी नंतर क्लेवर. मग क्लेवर ऍडजेक्टिव्ह घेतलं म्हणजे एक नंबरला व्हॉट, दोन नंबरला ऍडजेक्टिव्ह, तीन नंबरला वाक्यातला करता. करता या ठिकाणी खरं तर शिला आहे, पण शीला इज क्लेवर गर्ल, मग क्लेवर गर्ल हा पुरा ऍडजेक्टिव्हचा ग्रुपचा ग्रुप आम्ही उचललाय क्लेवर गर्ल, व्हॉट अ क्लेवर गर्ल. आणि मग करता घेतला शीला, मग क्रियापद घेतलं अ, सॉरी क्रियापद घेतलं इज आणि पुढे उद्गारचिन्ह दिलं. मग व्हेरी काकड झाला, तर व्हेरीचंच काम वाटणे केलेलं आहे. मुलांना पास नेहमी शंका असते, साध्या वाक्याचं रूपांतर जर तुम्ही उद्गारवाचक वाक्यात केलं, इफ सिम्पल सेंटेन्स, इफ असर्टिव्ह सेंटेन्स इज कन्व्हर्टेड इन टू एक्सक्लामेटरी सेंटेन्स, व्हाय ओ, व्हाय व्हेरी इज ओमिटेड, व्हाय व्हेरी इज अवॉइडेड. सो व्हेरी मीन्स व्हॉट, जसं आपण म्हणतो का रस्ता खूप लांब आहे, किती लांब आहे रस्ता, ती मुलगी खूप हुशार आहे, किती हुशार आहे ती मुलगी, म्हणजे अशा प्रकारचं किती म्हणण्याने त्या व्हेरीचंच काम केलंय. हा रस्ता खूप मोठा आहे म्हणजे किती मोठा आहे रस्ता, तो मुलगा उंच आहे खूप उंच आहे म्हणजे किती उंच आहे तो मुलगा, म्हणजे व्हेरीचं काम वाटणे, व्हेरीचं काम हाऊने केलेलं. त्यामुळे ज्या वाक्यात वाट असेल त्या वाक्यात व्हेरी नको, ज्या वाक्यात व्हेरी आहे त्या वाक्यात वाट नको. बघा या वाक्यामध्ये व्हेरी आहे ती तर वाट नाही,
या वाक्यात व्हेरी आहे, व्हेरी नाही आहे तर व्हॉट आलेलं आहे. म्हणजे व्हेरी आणि व्हॉट एकच काम करतो, कारण व्हेरी म्हणजे खूप आणि व्हॉट म्हणजे किती. किती म्हणजे खूपच. किती हुशार, खूप हुशार. किती मठ्ठ, खूप मठ्ठ. किती जाडा, खूप जाडा. म्हणजे कितीचं उत्तर खूप येतं पुढे. किती जाडा, खूप जाडा. किती बारीक, खूप बारीक. किती लांब, खूप लांब. अगदी तसला तसं ते चेंज आपण करतो. म्हणून हे दोन शब्दांचा खूप एकमेक जवळ संबंध आहे. वाक्यात व्हेरी असेल तर व्हॉट घेऊ नका, व्हॉट असेल तर व्हेरी घेऊ नका. बघा या ठिकाणी आपण एक नंबरला घेतला व्हॉट, दोन नंबरला घेतला ऍडजेक्टिव्ह, तीन नंबरला घेतला कर्ता, चार नंबरला घेतलं क्रियापद आणि त्याचं रूपांतर आपण केलं. समजा या ठिकाणी शिलाच्या ऐवजी असं म्हटलं असतं शी इज. शिला नाम नसतं, कारण व्यक्ती आली की अ येत असतो. ज्यावेळा व्यक्तीचा उल्लेख येतो आणि पुढे गर्लचा पण नामाचा उल्लेख येतो, जे इथे व्यक्तीचा उल्लेख आणि इथे नामाचा उल्लेख येतो, त्यावेळेला आपण अ वापरतो. इथं जर आपण शिला नसतं घेतलं, मग आपण आय ॲम व्हेरी क्लेवर, यू आर व्हेरी क्लेवर, ही इज व्हेरी क्लेवर, शी इज व्हेरी क्लेवर, इट इज व्हेरी क्लेवर, दे आर व्हेरी क्लेवर असं घेतलं असतं तर इथलं नाम गर्ल पण गायब झालं, शिला पण गायब झालं. त्यामुळे शिलाही नाही आणि गर्ल पण नाही. मग आपण इकडे जर नाम वापरले, सर्वनाम वापरले, तर आय वी यू यू ही शीड दे वापरल्यामुळे फक्त क्लेवरवर आपण थांबलो. आणि म्हणून आपण इथे हाऊ घेतला असता. उदाहरणार्थ आय ॲम व्हेरी क्लेवर, हाऊ क्लेवर आय ॲम. यू आर व्हेरी क्लेवर, हाऊ क्लेवर यू आर. ही इज व्हेरी क्लेवर, हाऊ क्लेवर ही इज. शी इज व्हेरी क्लेवर, हाऊ क्लेवर शी इज. इट इज व्हेरी क्लेवर, हाऊ क्लेवर शी इज इट इज. अशा प्रकारे अ नसता आल्यामुळे, शिला नावाचं नाम नसलं आल्यामुळे, साधं सर्वनाम आल्यामुळे इथे वाटच्या ऐवजी हाऊ आलं. अशा प्रकारे आपल्याला सहजपणे रूपांतर करता आलेलं आहे. म्हणजे आता एक गोष्ट कळली, वाट आणि हाऊने सुरू होणारं वाक्य आणि शेवटी उद्गार चिन्ह असतं. मग एखादा मुलगा म्हणे सर वाट आणि हाऊ आला, याचा अर्थ हा प्रश्न आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये मुलांना इथे नेहमी सहाय्य केलं असतं. व्हॉट इज, व्हॉट डू, व्हॉट डीड, व्हॉट इज, व्हॉट वॉज, व्हॉट व्हॉट हॅव, व्हॉट डीड, अशा प्रकारचे इथे दोन नंबरला सहाय्यक पद आलं असतं. वाक्यात ज्यावेळेला वाट किंवा हाऊ नंतर सहकारी क्रियापद येतं, आय एम, इज, आर, वॉज, वेन, शॅल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट, डू, डीड, डज, डेअर, त्यावेळेला समजायचं हा प्रश्नार्थी वाक्य. पण या वाक्यामध्ये तर सहकारी क्रियापद नाहीये. सहकारी क्रियापद डायरेक्ट शेवटी आलं बघा. म्हणजे इथं हाऊ क्लेवर ही इज, हाऊ क्लेवर शी इज, हाऊ क्लेवर इट इज, हाऊ डेंजरस इट इज, हाऊ डेंजरस ही इज, त्यावेळे इज शेवटी येतो. उद्गार वाचक वाक्याचं हे खास वैशिष्ट्य आहे की एक नंबरला असतो वाट किंवा हाऊ, दोन नंबरला असतो ऍडजेक्टिव्ह, तीन नंबरला असतो कर्ता, चार नंबरला असतो सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद, जे काय असेल ते मग उद्गार चिन्ह असतं. त्यामुळे ज्या वाक्यामध्ये वाट किंवा हाऊ आहे आणि शेवटी उद्गार चिन्ह, उद्गार चिन्हाच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद आलेले, याचा अर्थ 100% एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, न की ते प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य ते होऊ शकत नाही. म्हणून बघा आता अशा प्रकारे आपल्याला एक गोष्ट कळलेली आहे की आता हे वाक्य समजा, कल्पना करा हे वाक्य तुम्हाला या वाक्यात मध्ये करता, अशी कल्पना करा की तुम्हाला कोणी म्हटलं की एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह करा. पण आता असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी आणि एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह असे दोन्ही कन्वर्जन करणारे. वी आर गोइंग टू कन्वर्ट द सेंटेन्स इन टू असर्टिव्ह इन टू एक्सक्लेमेटरी आणि एक्सक्लेमेटरी इन टू असर्टिव्ह. सो डेफिनेटली देर इज टेक्निक हाऊ टू असर्टिव्ह, हाऊ टू कन्वर्ट द असर्टिव्ह सेंटेन्स इन टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड हाऊ टू कन्वर्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इन टू असर्टिव्ह सेंटेन्स. There are definitely some rules. So some rules are as this. So please pay attention exactly what rules we can use. The rule is, samja aapla ya thikani dilele sadha vakya kartoy apan exclamatory. Mag karuya so that boy is very clever, very bold. That boy is very bold. Mag yamadhye aapla very ta count takasa kalan kalan pan very nantiyana bold mahatvacha aahe. How bold alay. बोल्ड आणि इथं अ आलेलं नाही, याचा अर्थ आपल्याला हाऊ नाही घ्यायचं वाक्य रचना. मग बघा एक नंबरला घेतला हाऊ, दोन नंबरला घेतला बोल्ड, तीन नंबरला घेतला दॅट बॉय करता, चार नंबरला घेतलं सायकारी क्रियापद, पुढे पाच नंबर दिलं उद्गार चिन्ह, वाक्य म्हणलं एक्सक्लेमेटरी. समजा एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह केलं तर काय केलं असतं आपण? इथं पाहिलं असतं एक नंबरला हाऊ आलाय का वाट आलाय पाहून घेतलं असतं, पाहिलं. दोन नंबरला आलेला शब्द आहे तो आहे क्लेवर, सॉरी बोल्ड. पण त्याच्या आगो शेवटी जो करता आलेला तो करता पाहून घ्या, तो आहे दॅट बॉय. मग दॅट बॉय उचलायचा करता एक नंबरला घ्यायचा, सायकल कॅपर जे आले ते दोन नंबरला घ्यायचं, तीन नंबरला आठवणीने बोर्ड घ्यायचा आहे पण बोर्डच्या अगोदर व्हेरी लावायचा आहे. म्हणून वाक्य म्हणलं बघा, दॅट बॉय इज व्हेरी बोल्ड, दॅट बॉय इज व्हेरी क्लेवर, दॅट बॉय इज व्हेरी टॉल, दॅट बॉय इज व्हेरी शॉर्ट, दॅट बॉय इज व्हेरी डेंजरस, That boy is very
स्मार्ट, दॅट बॉय इज व्हेरी बोल्ड, अशा टाईपचं वाक्य आहे. मग बघा दॅट बॉय इज व्हेरी बोल्ड वर दिलेलंच आहे. तुम्हाला सर इथून रूपांतर केलं म्हणून असं नाही, कुठलंही वाक्य येऊ द्या तुम्हाला, कुठल्याही वाक्याचं अशाच प्रकारे आपल्याला रूपांतर करायचं आहे. आपण चेक करूया, आपल्याकडे दुसरा नमुना आहे समोर. राजू रीड्स व्हेरी स्लोली, असं वाक्य की नाही. मग राजू रीड्स व्हेरी स्लोली यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक नंबरला घ्यायचं आहे हाऊ. मग हाऊ स्लोली, आता या ठिकाणी स्लोली खरं तर स्लोली ऍडजेक्टिव्ह नाही, ऍडव्हर्ब आहे, पण योगायोगाने क्रियापदाचं वर्णन करणारा स्लोली शब्द आलेला आहे, त्यामुळे हाऊ घेऊया. एक नंबरला हाऊ, दोन नंबरला ऍडव्हर्ब राजू सॉरी स्लोली, तीन नंबरला करता राजू, चार नंबरला क्रियापद रीड्स. मग आपण म्हणू बघा मी की ॲम इज आर वॉज वेअर शाल शूड कॅन कुड मे माईट मस्ट ऑर डू डी डज देअर, यासारखे सायकारी क्रियापद वाक्याच्या शेवटी येतात. या वाक्यामध्ये सायकारी क्रियापदच नव्हतं, म्हणून लकीली आपल्याला असं करता आलं. एक नंबरला हाऊ, दोन नंबरला ऍडव्हर्ब स्लोली, तीन नंबरला करता राजू, आणि चार नंबरला येणारं क्रियापद रीड्स. जर पुढे इथे इज असतात इज घेतलं असतं, वॉज असतं तर वॉज घेतलं असतं, पण साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला येस असतो फक्त. रीड्स, गोज, टॉक्स, कम्स, राईट्स वगैरे, त्यामुळे त्याचा विचार करण्याची आपल्याला इथे गरज नाही मला वाटत. जाऊया पुढे. अजून एक वाक्य आहे, वॉट अ पीटी. आता इथे त्यांनी गंमत केली, या वाक्यामध्ये तुम्हाला करता दिसत नाही बघा, नुसतं वॉट अ पीटी म्हटलंय. वॉट अ पीटी, हाऊ डेंजरस, हाऊ टेरिबल, हाऊ गुड, हाऊ बॅड, हाऊ सॅड, हाऊ लकी, हाऊ गुड, हाऊ डेंजरस, असे जेव्हा वाक्य येतात ना मुलांनो, तेव्हा आपण स्वतःहून समजून घ्यायचं या वाक्यामध्ये इट इज नावाचा कर्ता लपलेला आहे. तो कर्ता आपण स्वतःहून लावून घ्यायचा. व्हॉट अ पीटी, इट इज व्हेरी पीटी, पण व्हेरी शब्दापेक्षा इट इज ग्रेट पीटी हा शब्द अतिशय मॅच होतो, परफेक्ट होतो. म्हणून आपण व्हॉट अ पीटी, आणि तिथे अ आलाय बघा ना, अ आलाय, त्याच्यामुळे आपल्याकडे अ व्हेरी पीटी म्हणण्यापेक्षा ग्रेट पीटी, कारण ग्रेट पीटी म्हणण्याची एक सवय आहे. किती करुणाजनक असं बाबा, किती करुणाजनक, म्हणजे एखाद्या माणसावर किती करुणा दाखवावी आपण. व्हॉट अ पीटी, मग त्याचं उत्तर म्हणलं इट इज व्हेरी ग्रेट पीटी. मग व्हॉट अ, हाऊ डेंजरस, इट इज व्हेरी डेंजरस, हाऊ लकी, इट इज व्हेरी लकी, हाऊ गुड, इट इज व्हेरी गुड, हाऊ बॅड, इट इज व्हेरी बॅड, हाऊ डेंजरस, इट इज व्हेरी डेंजरस, हाऊ डीप, इट इज व्हेरी डीप. म्हणजे व्हॉट किंवा हाऊ आला आणि पुढे कर्त्याचा उल्लेखच नाही आलेला आहे, तर आपल्याला स्वतःहून इट इज वापरता येतं. हे ध्यानात ठेवा, हे सांगायचं या ठिकाणी. इथं आपल्या इट इज स्वतःहून वापरता आलेलं आहे आपल्याला. ओके, अजून एखादं वाक्य चेक करूया. अँड एलिफंट इज व्हेरी वंडरफुल क्रिएचर. अँड आला बघा, अँड अ किंवा अँड आला की व्हॉटची रचना असते. मग आता एखादा मुलगा म्हणेल सर तुम्ही व्हॉट घेतलं, इथं ते अँड होता. मुलांनो इथे जो आलेला अँड आहे तो नंतरचा आहे, बरोबर. इथे अ आलेलं बघा, अँड एलिफंट इज अ व्हेरी वंडरफुल क्रिएचर, त्यामुळे व्हॉट अ वंडरफुल, व्हेरी नंतरच येणार जे वंडरफुल क्रिएचर आहे तो करता म्हणून आपण एक नंबरला घेतला. एक नंबरला करता वाट घेतलेला आहे, दोन नंबरला अ घेतलाय, तीन नंबरला वंडरफुल क्रिएचर घेतलाय, चार नंबरला येणारा जो करता आहे तो घेतलेला आहे, आणि त्यानंतर येणारा सायकल कॅपर घेतलाय. व्हेरी आपण काढून टाकतो, तुम्हाला बोललोची. असर्टिव्हचं रूपांतर एक्सक्लेमेटरी करताना, असर्टिव्हचं रूपांतर एक्सक्लेमेटरी करताना व्हेरी गायब होतो, आणि एक्सक्लेमेटरीचा असर्टिव्ह करताना आपण कसं काय गायब करणार, कोण गायब करणार, ते आपण नंतर ठरवू. बघा या ठिकाणी अजून काही आपल्यासाठी वाक्य आहेत ते चेक करूया. हे वाक्य आहे, ही पेंट्स व्हेरी वेल, ही पेंट्स व्हेरी वेल. मग हाऊ वेल, वेल काय म्हणणार, हाऊ वेल ही पेंट्स, हाऊ वेल, किती छान तो रंगवतो. द विंड वॉज व्हेरी फोर्सफुल, पुन्हा नियम व्हेरी नंतर क्रियापद ऍडजेक्टिव्ह महत्वाचं आहे. एक नंबरला हाऊ पाहिजे, दोन नंबरला फोर्सफुल ऍडजेक्टिव्ह पाहिजे, तीन नंबरला करता पाहिजे, आणि चार नंबरला येणार सायकल क्रियापद पाहिजे. सेम पॅटर्न बोलालो, एक नंबरला हाऊ किंवा व्हॉट, व्हॉट आला तर अ घेऊन टाकायचा, दोन नंबरला पाहिजे ऍडजेक्टिव्ह घेतलाय, तीन नंबरला पाहिजे करता घेतलाय, चार नंबरला पाहिजे वॉज, ॲम इज आर वॉज वेअर जे क्रियापद ते घेतलंय, आणि शेवटी उद्घाटन दिलेलं वाक्य पूर्ण केलं. इट वॉज व्हेरी क्लेवर, इट वॉज व्हेरी लॉंग क्लाइम. मग तेच वाक्य पण बघा, हाऊ सॉरी इथं अ आलेलं, त्यामुळे आपण व्हॉट घेतलेलं आहे. व्हॉट आणि अ लगेच घ्यायचा असतो, मग लॉंग क्लाइम, व्हॉट अ लॉंग क्लाइम, आणि मग वाक्यातला करता इट आणि पुढे वॉज, व्हेरी काय झालं.
इट इज ग्रेट शॉट. आपलं मग माहित झालंच, इट इज ग्रेट शॉट मध्ये आपण इट इज म्हणत नाही, डायरेक्ट आपण म्हणतो व्हॉट अ शॉट. आणि एखाद्या मुलाने म्हटलंय बी व्हॉट अ शॉट इट इज, तर उत्तर चुकणार नाही मुलानं, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. कारण आपला नियम आहे एक नंबरला पाहिजे व्हॉट, दोन नंबरला पाहिजे अ, तीन नंबरला पाहिजे क्रिया ऍडजेक्टिव्ह, चार नंबरला पाहिजे कर्ता, पाच नंबरला पाहिजे ऐकत घ्या. पण त्यामुळे व्हॉट अ शॉट इट इज हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. व्हॉट अ शॉट, कारण आपण त्याशी बोललो होतो, मग बोललो होतो इट इज ग्रेट पीटी, त्यामुळे ग्रेट शब्द गेला ते नुसता व्हॉट अ पीटी, तसं व्हॉट अ ग्रेट शॉट, तसं व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट अशा. या ठिकाणी आपण उत्तर चेक करूया, काही एक्झाम्पल्स तुमच्यासाठी पण चालतील आपल्याला, आपण चेक करून बघू. खरं तर याचं रूपांतर आपल्याला उलट पण करता येणार आहे. या ठिकाणी सगळे आता असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह केले ते चेक करू आपण. याचा नियम सगळा माहिती झाला जाता काय, व्हॉट अ प्रिटी, व्हॉट अ प्रिटी रिंग. आपला एक नियम, एक नंबर सुद्धा काय वाक्यातला करता, या वाक्यात करताच नाहीये, व्हॉट अ प्रिटी रिंग, मग वाक्यामध्ये नाही येतो तो इट घ्यायचा आहे. इट इज अ ग्रेट रिंग किंवा इट इज व्हेरी प्रिटी रिंग. तुम्हाला प्रिटी आणि व्हेरी एकच काम करतो, जरी असलं तरी अ आल्या असल्यामुळे इथं शेवटी व्हेरी घ्यावाच लागेल, ग्रेट घ्यावं लागेल. मग इट इज ग्रेट प्रिटी रिंग असं म्हणण्यापेक्षा इट इज व्हेरी प्रिटी रिंग हे योग्य होईल. इट इज व्हेरी प्रिटी रिंग. हाऊ ऑड, मग बोलल्याप्रमाणे इट इज व्हेरी ऑड. हाऊ डाऊन टू अर्थ ही वॉज, मग पुन्हा ही एक नंबरला, म्हणजे मगाचा जो पॅटर्न होता त्या पॅटर्नच्या हा विरुद्ध भाग आहे. काय की असर्टिव्ह टू एक्सक्लामेटरी केलं, आता एक्सक्लामेटरी टू असर्टिव्ह कसं करणार त्याची पण आपल्याला या ठिकाणी आयडिया मिळते. ज्या वाक्यामध्ये करता नाही तो इट असतो, दोन नंबरला इज असतो, पुढे ऑड. इट इज व्हेरी ऑड, इथं पण ही वॉज व्हेरी डाऊन टू अर्थ, इथं पण करता बघा, इथं काही येऊ नये, आपल्याला काही घेणं नाही, आपलं पहिलं फक्त पाहून घ्यायचं की वाक्यातला करता ही आहे, मी ही वॉज, व्हेरी अ व्हेरी, इट वॉज अ व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन, ही वॉज अ व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. अजून एक वाक्य बघा, हाऊ हेवी धिस बॉक्स इज, मग धिस बॉक्स इज व्हेरी हेवी. अजून एक वाक्य, हाऊ लकी ही आय वॉज, आय वॉज व्हेरी लकी, कारण एक नंबरला करता, दोन नंबरला सहकारी क्रियापद, तीन नंबरला व्हेरी, चार नंबरला ऍडजेक्टिव्ह, पाच नंबरला अजून काय असेल तर घ्यायचंय. व्हॉट व्हीम, इट इज व्हेरी व्हीम, किंवा व्हॉट व्हीम म्हटल्यामुळं इट इज ग्रेट व्हिम्प, इट इज ग्रेट व्हिम्प अशा अर्थाने. हाऊ इझी इट इज टू मेक फ्रेंड्स विथ देम, इट इज व्हेरी इझी to make friends with them. What a strange thing, it is a very great thing, it is very a strange thing, it is a very strange thing. How I dislike this, how I dislike this, baba kay honar, this is very dislike, I dislike this. Thoda vegla vakya baka, how I dislike this, yes I dislike this very much, I dislike this very much. Asha prakare apla as assertive to exclamatory and exclamatory to assertive madhe rupantar karta aale. Toparyant apan thambuya, pudhil bhagat vegla goshticha vichar karu. Dhanyavad.